नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कामगारांसाठी घरकुले हे देण्यासाठी 11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, कामगारांसाठी घरकुल देण्याबाबतचा. तर कोणत्या कामगारांना हे घरकुल देण्यात येणार आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय. गिरणी कामगारांसाठी घरकुले. बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील गिरणी कामगारांना सदनिका देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय हा झालेला आहे. सुमारे 1500 कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदनिका बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत संयुक्त भागीदारीद्वारे घराची निर्मिती करण्यात येईल. यासाठी महाहाऊसिंगच्या कार्यक्षेत्राचा विस्तारही करण्यात येणार. ही घरे बांधण्याकरिता अनुदानापोटी 3000 कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असं आज 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गिरणी कामगारांसाठी घरकुले भेटणार आहेत, असा 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलेला होता. तो निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.